जोर मध्ये आपण पाहिलं तब्बल 3 विकेट घेतले गेले. आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर यांना दिला जाईल. अमित यांच्या माध्यमातून मात्र हा पुरस्कार दिला जातोय. माहिमचा महाराज चषक 2023 चा दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर. चांगल्या पर बॉलिंग केली गेली आहे. तब्बल 3 विकेट घेत असताना आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या गेल्या. तिसरी मॅच जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाणार. एका साईडला आपण पाहिलं तर अधिर आयलंड चेंबूर त्यांच्या विरुद्ध पार्ला बॉईज. पार्ला बॉईज संघाने टॉस जिंकले आणि प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे ही मॅच देखील अगदी पाहण्यासारखी असणार आहे. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाणार आहे. प्रवीण पाटील यांची पुन्हा टीम त्यांच्या विरुद्ध. आपण पाहिलं तर संघ अधिरा 11 चेंबूर. मॅचच्या दिशेने तिसरी मॅच आहे. त्यामुळे ह्या मॅच वर देखील दडपण तेवढंच आहे. जो जिंकेल तो नक्कीच टॉप 8 मध्ये जाणार आहे. जो जिंकेल तो नक्कीच रविवारी देखील खेळण्याकरिता आज दाखल होईल. परंतु सर्व खेळाडूंसाठी देखील तेवढंच मोठं टास्क असणार आहे. 32 संघांमधून कोण टॉप 8 मध्ये जाणार त्यावर देखील नजर आहे. पार्ला बॉईज संघाने टॉस जिंकलाय. प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंगसाठी अंकित स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्वप्नील. मागील मॅच मध्ये डाऊनी खूप चांगली बॅटिंग केली होती. स्वप्नील त्याच्या सोबतीला सॅम्युअल ही जोडी बॅटिंग साठी दाखल झाले. तिसरी मॅच आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला उज्वलची बाहेर. व्हाईट बॉल एक रन्स ते मात्र इथे खातं ओपन केलं गेलंय. बॉल देखील आपण पाहिलं सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली आहे. डॉट बॉल येईल. गुड बॉल अंकित. खूप चांगला बॉलिंग अटॅक घेऊन पार्ला बॉईज संघ आज दाखल झालाय. विशाल आमच्या सोबत आहेत. विषय गुरणे खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. अनुभव आहेत. या बॉल देखील मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न सागर आहे. तिकडे बॉल अडवला गेलाय. रन आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. कुठेतरी अधिर आयलंड चेंबूर संघ देखील मॅच अगदी हलक्यात घेऊन चालणार नाहीये. तरी समोर देखील सर्व युवा खेळाडू इकडे दाखल झालेत. सॅम्युअल्स यांच्या माध्यमातून फक्त ग्लान्स फक्त दिशा दिली आहे. 1 रन मिळतीये. स्कोर पाहिला तर 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा केल्या आहेत. इथे पहिला बॉल व्हाईट नंतर डॉट नंतर 2 सिंगल पाहिले गेलेत. अंकित बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्वप्नील. बॉल देखील उज्वलची बाहेर. थोडासा लाईन लाईन चुकतीये. कुठेतरी वेग वाढवायला जातात आणि आपण पाहिलं तर अंकित थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. हा बॉल देखील आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पाच रन झाले फलकावर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळाला. परंतु काय कॅच लिपली गेली आहे. रोहन क्या बात आहे. रोहन गुड कॅच. अगदी लांबचं अंतर गाठून रोहन तिकडे पोहोचले गेले आणि एक थोडासा अवघड होता झेल. परंतु एक चांगला झेल टिपला गेला रोहन यांच्या माध्यमातून. गुड एफर्ट. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली होती. रोहन परब. आई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राकेश पॉल ओळखले जातात. किणी नावाने देखील ओळखले जातात. अगदी बॅटिंग देखील खूप चांगलं खेळतात. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात राकेश. त्यामुळे ड्रम ओपन त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर अगदी आवडता फॉर्मॅट आहे. व्हाईट बॉल. काही काही खेळाडूंना अंडरम ओपन देखील अगदी खूप आवडतं खेळण्याकरिता. काही खेळाडूंना टर्फ. हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे.
काय कैच टिपली गेली, गुड कैच सचिन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं एक चांगला झेल टिपला गेलाय। आंब्यावरून आपण आंब्याच्या झाडावर आंबा काढला काढला गेला आणि इजी कॅच पकडली गेली आहे। अवघड होती परंतु काय कॅच टिपली गेली आहे, गुड कॅच, काय कॅच टिपली गेली, गुड सचिन हरदांडा परिसर दिला यंग टॅलेंट आज एक वेगळी छाप सोडतो या क्रीडा स्पर्धेमध्ये। गुड कॅच यार, खूप चांगली कॅच टिपली गेली तिकडे। गुड बॉलिंग अंकित, पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तिथे कुठेतरी झोकून ठेवल्या गेल्या बॅटिंग साठी अल्पेश जोशी येत आहेत। स्कोर कुठेतरी आपण पाहिलं शांत केलाय आणि दोन विकेट महत्वाचे राकेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर स्वप्नील दोन धडाकीचे बाद फलंदाज आपण पाहिलं त्या मैदानाच्या बाहेर जात आहेत। या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर एक रन तिकडे मिळेल। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, स्कोर पाहिलं तर दोन गडी बाद सात धावा झाल्यात त्या फलकावर। बॉलिंगसाठी इरफान, ज्या इरफानकडे देखील अगदी चांगलं टॅलेंट आहे, चांगली बॉलिंग करत असताना इरफानने देखील छाप सोडली आहे। पहिलाच बॉल लेग ब्रेक, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला इरफान यांच्या माध्यमातून, स्ट्राईक एंडला एक रन मिळते। अगदी सर्व स्पिन अटॅक घेऊन आज पार्ला बॉईज संघ एक वेगळी छाप सोडतायत। पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा या बॉल मध्ये देखील आपण पहिल्यांदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला, एक रन आपण पहिल्यांदा इकडे मिळतीये। सॅम्युएल्सने कुठेतरी सिंगल डबलची बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे अल्पेशला मात्र मैदानामध्ये आणलं गेलंय आणि त्याच अंदाजामध्ये आपण पहिल्यांदा बॅटिंग करतायत अल्पेश आणि सॅम्युएल्स। आई बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न अल्पेश यांच्या माध्यमातून, एक रन मिळेल। सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची इकडे, मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे। सॅम्युएल्सला देखील जाणीव आहे की इकडे मॅच आपल्याला थोडीशी हलक्यात घेऊन चालणार नाहीये। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर इरफान हाई बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न, चिकी रन क्या बात आहे। सिंगल डबलची आपण पाहिलं तर मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे। अफलातून बॅटिंग आपण पाहिलं तर अल्पेश जोशी देखील तेवढी चांगली साथ देत आहेत, खूप महत्वाचं आहे आणि हीच कामगिरी आपण पाहिलं तर अल्पेश देखील करतायत। हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल, एक रन्सने दाखवलं पुढे जाईल। त्या बॉलवर आपण पहिले देखील एक रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय। सिंगल रन्सने आपण पहिले मॅच पुढे घेऊन झाले, चालले 14 रन झाले त्या फलकावर आणि दोन विकेट माघारी परतले गेले। पार्टनरशिपची गरज आहे, जसे दोन विकेट गेले सॅम्युएल्सने आवाज दिला की सिंगल डबल करणारा बॅट्समन पाठव आणि तिकडे ती गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे, मोठा स्ट्रोक खेळायचा नाही या ग्राउंडवर। या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळला गेलाय, क्या बात आहे, सॅम्युएल्स यांच्या बॅट मधून सहा धावांसाठी अप्रतिम फटका पाहायला मिळाला, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला, शेवटच्या बॉलवर हल्ला चढवला गेला आणि सॅम्युएल्सने नक्कीच पूर्ण मॅच कव्हर केली गेली आहे। जिकडे स्कोर थोडासा थांबला होता तिकडे सॅम्युएल्सने भन्नाट बॅटिंग करत असताना दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, दोन गडी बाद 20 धावा झाल्या त्या फलकावर। क्रिकेट पाहायला मिळतो सॅम्युएल्सच्या माध्यमातून सहा धावांसाठी आणि आज आमच्या समोर आहेत पद्मनाथ बाबू सर, अजित निकम सर, आज ही संघ ऑफिशियल पंचांची टीम पुढील चार दिवस माहीमकरांसाठी अगदी आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं। दोन विकेट गेले परंतु अडपण घेतलं नाही सॅम्युएलने, एक चांगला फटका खेळत असताना स्कोर पाहिला तर दोन गडी बाद 20 धावा झाले त्या फलकावर। वेल बॅटिंग सॅम्युएल्स,
दोन विकेट आपण पाहिलं तर केलेत आणि 20 धावा आपण पाहिलं दाखवलं कबर पहिल्या गेल्यात आपण पाहिलं तर तिकडे पुन्हा एकदा व्हाइट बॉल चुकी होते सागर यांच्या माध्यमातून एकशा टाकून चालणार नाहीये कारण की पहिल्या दोन बॉलची जी मेहनत केली आहे ती मेहनत आपण पाहिलं तर कुठेतरी वाया जातीये बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर हाई बॉल आपण पाहिलं तर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला सागर यांच्या माध्यमातून आज माहीमगारांसाठी क्रिकेटचा दिवस असणार आहे चार दिवस मात्र क्रिकेटची ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण माहीमगार आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील तब्बल चार दिवस या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण घेणार आहोत मुंबईतली एक मानाची क्रीडा स्पर्धा 13 वर्षीय क्रीडा स्पर्धेचं माहीमचा महाराजा चषक 2023 या बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय आणि सॅम्युएलसन आपण पाहिलं तर मैदान सोडावा लागेल विद्युत स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला सागरच्या अगेन्स्ट मध्ये आणि फटका फसला गेला बॉक्स आउटच्या मध्ये फलंदाज बाद होईल 7 बॉल मध्ये 11 धावांची खेळी करत असताना सॅम्युएलसन मात्र इथे मैदान सोडावा लागतंय कुठेतरी घाई गेली मित्र म्हणले सॅम्युएलसने कारण की जी बॅटिंग केली होती तिकडे मात्र त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करणं खूप महत्वाचं होतं तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय तीन गडी बाद 27 धावा झाले दफल कबर चला थोडीशी घाई करायची बॅटिंग साठी आपण पहिल्यांदा नॉन स्ट्राइक एंडला दिनेश येत आहे शेवटचे 12 बॉल आहेत 27 धावा झाल्या आहेत फलकावर कुठेतरी अंकितला मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावी लागेल हा बॉल ब्रेक पाहायला मिळाला अंकित यांच्या माध्यमातून गुड बॉल कुठेतरी त्याच फ्लो मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल कारण की 35-40 टार्गेट झाला तर समोर देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे हा बॉल देखील विद्युत स्पीड खेळण्याचा प्रयत्न नो बॉल फलंदाज बाद होईल अल्पेश थोडीशी चुकी झाली आहे आणि अंकितने देखील मात्र तिकडे चालाकी दाखवली नो बॉल आहे यानंतर फिशरमॅन माहीम त्यांच्या विरुद्ध लकी स्पॉट्स बॉल फलंदाज बाद होईल अल्पेश थोडीशी फिशरमॅन कॉलनी माहीम त्यांच्या विरुद्ध लकी स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं नंतर टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये लकी स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध फिशरमॅन माहीम बॅटिंग साठी आपण पाहिलं तर स्ट्राइक एंडला शाहनवाज खान सायमी पडलं माझं बॅटिंग करावी लागेल इकडे मात्र सिंगल डबलची बॅटिंग करावी लागेल खूप महत्वाची बॅटिंग आहे ती स्कोर झालाय त्यामुळे त्याला टचअप द्यायचा हा बॉल आपण पाहिला तर संधी निर्माण झाली आहे रन नसणारा एकच रन मिळेल लेग बाईच्या रूपामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर शाहनवाजला मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे पार्टनरशिपची गरज आहे उर्वरित 9 बॉल मध्ये एक 10-12 रन जरी आले तरी 40-42 टार्गेट होऊ शकतो त्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल आज माहीम मध्ये आपण आहोत आणि माहीम म्हटलं तर माहीमचा दर्गा माहीमचा बाबा फालुदा देखील तेवढाच प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये त्याच प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतीये माहीमचा महाराज चषक आई बॉल आपण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला रन आपण पाहिला तर तिकडे 1-2 करण्याचा प्रयत्न केला गेला क्या बात आहे पंचांगडे अपील केली गेली आहे फलंदाज बाद होईल शाहनवाज खान यांना मात्र मैदान सोडावं लागतंय चालाकी दाखवली रोहितने की बॉल पकडायला गेले नाहीये फक्त बॉलला टच केलं आणि आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडला चांगला थ्रो पाहायला मिळाला पाहू शकतो आपण चांगला थ्रो तिकडे अगदी चालाकी थ्रो चालाक ब्रो
चांगली बॅटिंग सुमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार खेळत असताना कुठेतरी आपण पाहिलं तर सुमित घराळे मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सुमितची बॅटिंग पाहण्यासारखी होती. अगदी 30 बॉल मध्ये 44 धावांचा मोठं टार्गेट आहे आणि भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये सुरुवातीला आपण पाहिलं तर स्वप्नील लवकर माघारी परतले, त्यानंतर आपण पाहिलं तर सॅम्युअल होते, राकेश होते, अगदी आपण पाहिलं तर अल्पेश देखील एक चांगली कामगिरी केली गेली, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर 44 धावांची गरज आहे. हॅलो 30 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 44 धावांची गरज आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग केली गेली. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला षटकार सुमितच्या बॅटमधून आपण पाहिलं तर कुठेतरी मॅचमध्ये चुरस निर्माण करत असताना आज पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा माहीमचा महाराज चषक 2023 भव्य दिव्याचा क्रिकेटच्या सोहळ्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चव्वेचाळीस धावांची गरज आहे. मोठी मॅच आहे. कुठेतरी ती आपण पाहिलं तर रोहित त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर बॅटिंग साठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली गेली. प्रवीण पाटील महत्वाची मॅच आहे. बिग फाईट काटकी टक्क्यावर जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये जाणार आहे आणि सुपर 8 मध्ये पहिला जाणारा संघ कोणता असेल त्यावर देखील नजर आहेत. अधिर इलेव्हन चेंबूर त्यांच्या विरुद्ध पार्ला 22 अशी मॅच चालू आहे. 30 बॉल 44 44 रन्स टू विन इन 30 बॉल्स बिग फाईट काटकी टक्कर पहिलाच दिवस क्रीडा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आज पाहायला मिळत आहे. माहीम मध्ये आपण आहोत आणि अंडरआर्म ओपन एक वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण पहिल्या क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीय. आज प्रशांत सरडे देखील आमच्या सोबत जॉईन, तर सर्व लेजंड खेळाडू देखील आज खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी सन्नी पहिलाच बॉल आपण पाहिला तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न प्रवीण यांच्या माध्यमातून एक रन खातं ओपन केलं गेलंय. मोठा टार्गेट आहे त्यामुळे प्रवीण देखील मनामध्ये काहीतरी वेगळा विचार करून खेळत असेल. एका दुसऱ्या ओव्हर मध्ये नक्की चान्स घ्यावा लागेल प्रवीण यांना देखील. मॅच फाईट आहे त्यामुळे थोडी चुरशीची मॅच पाहायला मिळेल. 44 धावा थोडस मोठं टार्गेट आहे. बॉलिंगसाठी प्रवीण पाटील बॅटिंग साठी पाहिलं तर प्रवीण आय बॉल कट केला गेलाय. सन्नी धोत्रे काय टप्पा टाकला गेलाय. रॉंग वन पाहायला मिळाला. बॉल टप्पा पडतात थोडासा बाहेरच्या दिशेला कट केला गेला आणि सन्नी धोत्रे यांची ओळख आहे. चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळतो. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रभावित कामगिरी करतात. अनुभव एक्सपिरियन्स काय असतो मात्र दाखवतात. अगदी या ग्राउंडवर देखील गतवर्षी देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. हाई बॉल आपण पाहिलं तर भारी दिशेला कट केला गेलाय. चांगला टप्पा पाहायला मिळाला आणि प्रवीण सामान यष्टांच्या मागे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही. ही जोडी प्रवीण सामान आणि सनी धोत्रे अशी कित्येक वर्ष पहिले गेले जम्बो संघातून खेळत असताना. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. एक रन मिळते तिकडे. एका रन्सने धावफलक पुढे जाईल. 2 धावांच्या फलकावर तिसरी मॅचच्या दिवसातील
त्यानंतर नक्कीच फिशरमॅन माहीम त्यांच्या विरुद्ध लकी स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं आहे. फिशरमॅन माहीम त्यांच्या विरुद्ध लकी स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं आहे. याच्यानंतरची मॅच असणार आहे. या बॉलवर देखील मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि बॉल जर आपण पाहिला तर बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतं. रोहित यांना मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉलला वळवला गेला, पॅटाने पोहोचला, नीट संपर्क झाला नाहीये. फलंदाज बाद होईल, पहिला झटका लागतो पण पहिला तर मारला पाहिजे संघाला. रोहित यांना मैदान सोडावं लागतंय. हॅलो 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 चेक वळत मॅच दिशेने आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी सन्नी पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर प्रभावित कामगिरी केली गेली. दोन विकेट आपण पाहिलं तर एक विकेट मिळवला गेला, दोन धावा खर्च करत असताना कुठेतरी पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच मध्ये एक पकड निर्माण केली गेली अधिर एलन चेंबूर. त्यामुळे पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे आणि तीच ओव्हर आपल्याला सन्नी धोत्रे यांच्या बाजूने पाहिले गेले. सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटिंग साठी सचिन येत आहेत. एक रन मिळेल, गुड बॉलिंग सन्नी. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि एक गडी बाद अवघ्या तीन धावा खर्च केल्या गेल्या. गुड बॉलिंग, खूप चांगला बॉलचा बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला सनी धोत्रे यांच्या माध्यमातून. अजूनही 41 धावांची गरज आहे, 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. टीम पारला पाहिजे संघाला, 24 बॉल 41 धावांचं समीकरण आहे. वळत मॅच दिशेने बॉलिंग साठी सुनील मोरे. मोरे या नावाने देखील खेळाडू अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना ठाणे मुलुंड परिसरातील गाजवलं. आज मुंबईत देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. स्ट्राइक एंडला सचिन आहेत, यंग टॅलेंट आहे सचिन. एक चांगली कॅच टिपली होती पहिल्या इनिंग मध्ये. हा बॉल देखील स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, अगदी एक रन मिळतीये. कुठेतरी प्रवीणच्या मनामध्ये विचार असेल की मॅच पुढे घेऊन जावी. एका दुसऱ्या बॉलर आपल्याला देखील एका दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण देखील चान्स घेऊ, त्यामुळे इकडे मॅच आपल्याला सोडून चालणार नाहीये. सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जात असताना प्रयत्न करावे लागतील. हा बॉल देखील स्टेप आउट झाली गेले. बॅटने बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. एक रन मिळेल तिकडे. सचिन त्यांच्या सुप्तीला प्रवीण पाटील ही जोडी आपण पाहिले तर तिसरी मॅच आहे. मिलिंद सरांच्या हस्ते आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम पाहिला गेला. याच विभागातील माजी नगरसेवक, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर माजी महापौर म्हणून देखील कार्य करणारं व्यक्तिमत्व मिलिंद सर आपल्यासोबत जॉईन झाले होते सकाळी. आणि अगदी आज खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. माहीमचा महाराज चषक, हाई बॉल बॅटची एज घेतली गेली. एक रन मिळते तिकडे. सचिन आणि प्रवीणची कुठेतरी टीम मीटिंग झाली असेल की आपण मॅच पुढे घेऊन जाऊयात, कारण की मॅच थोडीशी मोठी आहे. त्यामुळे इकडे सिंगल डबलनी आपण मॅच घेऊन जाऊयात. एका दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण चान्स घ्यावात आणि कॅल्क्युलेशनने कुठेतरी क्रिकेट खेळलं जात आहे. हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून, परंतु पहा लक फॅक्टर कुठेतरी आपण पाहिलं तर प्रवीण पाटीलला मात्र इथे थोडस नक्कीच आज लक साथ देत नाहीये. समोर असलेली वायरीला मात्र इथे आपण पाहिलं तर बॉल आदळतोय. समोर असलेल्या वायरीज आपण पाहू शकतो आणि वायरला थोडासा बॉल आदळतो, त्यामुळे बॉल अगदी आतमध्ये आला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुनील मोरे. या बॉल उजवीच्या बाहेर, पहा बॉलर सुनीलने देखील थोडीशी चालाकी दाखवली. व्हाईट प्लस एक, ह्याच्या अगोदरचा बॉल बॅट्समॅनच्या समोर होता, परंतु हा बॉल व्हाईट टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लेग स्टिकला मात्र टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावफलक एक रन्सने मात्र थोडासा स्कोर पुढे जाईल.
11 धावा झाले दफा फलकावर, 111 स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 11 धावसंख्येवर एक विकेट माघारी परतला गेलाय. भाईमचा महाराज चषक 2023 जो जिंकणार आहे तो पहिला संघ टॉप 8 चा मानकरी ठरणार आहे. लास्ट इयर पराभूत झालेला अधिराजन चेंबूर जाणार की त्यांच्या सुट्टीला आपण पाहिलं तर पार्ला बॉईज संघ जाईल. सर्व याच विभागातील नागरिक सर्व खेळाडू या मॅचचा आनंद घेतील. यूट्यूब लाइव देखील सर्व अगदी खूप मोठ्या प्रमाणात मुंबईतून अंडर आर्मचे लगेच चाहता वर्ग खूप आहे आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. हाई बॉल मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण बघितले क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक रन मिळतीय. दाफलक एक ने पुढे जाईल. बारा धावा झाल्या दाफलकावर. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्या ओव्हर मध्ये सनी यांची. नंतर या ओव्हर मध्ये थोडेसे एक्स्ट्रा पाहिले गेले परंतु मॅच प्रवीण देखील मॅच सोडणार नाही. जिद्दी खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. त्यामुळे पार्ला बॉईज या संघाला देखील सुपर एट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतील. व्हाईट बॉल चुकी होते प्रवीण यांच्या माध्यमातून. व्हाईट प्लस एक सुनील यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत चुका. नक्कीच मॅच मधून थोडस नक्कीच बॅकफुटला घेऊन येतात. चुकाल तर मुकाल, जर चुकी केली तर तुम्हाला ती पुढे उत्तर द्यावं लागेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाहीये. 14 रन झाले धावफलकावर. समीकरण थोडस बदललंय. 19 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकारांची मॅच आहे परंतु इकडून देखील मॅच अगदी फाईट होताना पाहायला मिळेल. बॉलिंग साठी सुनील मोरे. हा बॉल देखील आपण पाहिला तर एक चांगला टप्पा पाहायला मिळाला. क्या बात आहे, बॅट्समॅनला बॅट पण उचलून दिली नाहीये असा टर्न पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. जिंकून आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि फिशरमॅन माहीम याच विभागातील संघ आपण पाहायला मिळेल आज आपल्या घरच्या ग्राउंडवर. त्यांना नक्कीच आपण पाहिलं तर त्या म्हणजे व्यावसायिक गट आहे त्यामुळे इथून व्यावसायिक खेळाडू देखील पाहायला मिळतील. 14 रन झाले धावफलकावर. 18 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा, काहीतरी कर भावा. 14 रन झाले धावफलकावर. अठरा बॉल 30 आहे त्यामुळे मॅच अठरा बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही संघाकडे तेवढीच मॅच आहे. प्रवीण देखील एक सेट फलंदाज आहे, त्यांच्या शक्तीला सचिन आहे. त्यामुळे मॅच अगदी फाईट होताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी सनी धोत्रे, ही ओव्हर टर्निंग पॉईंट ठरू शकते मॅचची. कारण की सनीने पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली होती परंतु या ओव्हर मध्ये कुठेतरी मॅच फाईट होताना पाहायला मिळेल. 18 बॉल 30 असं समीकरण आहे. बॉलिंगसाठी सनी धोत्रे, डावखुऱ्याचा एक अनुभवी खेळाडू, स्ट्राईक एंड लाईक यंग टॅलेंट आहे. खारदांडा परिसरातील खेळाडू स्ट्राईक एंडला पाहू शकतो सचिन. पहिलाच बॉल लॉकऑन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सन्नी धोत्रे तिकडे स्वतः गेले फॉलोच्या रूपामध्ये. 1 रन मिळतीये. 17 बॉल मध्ये 29 धावांचं समीकरण आहे. माहीमचा महाराज चषक 2023 13वं पर्व. पंधरा रन झाले धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. सर्वांच्या नजरा या मॅचवर असणार आहेत. कारण की जो इकडे जिंकेल तो रविवारी पुन्हा एकदा माहीम मध्ये येईल, परंतु जो हरेल त्याला पुढच्या वर्षी यावे लागेल. त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची आहे. हाय बॉल, काय बॉल टाकला गेलाय. अफलातून बॉल, अगदी खोलर डब्याचा बॉल पाहायला मिळाला. जसं मी तुमराची आठवण करून दिली मात्र इकडे. गुड बॉल. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. सनी धोत्रेंचं व्हेरिएशन मागे पुढे टप्पा टाकतायत. नवीन बॅट्समॅनला थोडासा पुढे खेळवतात परंतु प्रवीण पाटीलला थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून प्रवीणला थोडासा रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. नक्की सनीला देखील जाळीव, प्रवीणकडे देखील क्षमता आहे. जर एका दुसरा बॉल पुढे भेटला तर देखील षटकार जाण्याची शक्यता आहे इकडे. परंतु ह्या मॅच मध्ये दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मी म्हणेल. 16 धावा झाल्या धावफलकावर. पोलिसांनी सन्नी स्ट्राईक एंडला आपण बोलतो सचिन. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फलंदाज बाद होईल. सचिन यांना मात्र इथे मैदान सोडावं लागेल. फ्लॅट सिक्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे फटका फसला गेला आणि झेलबादच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर राकेश एक चांगला झेल टिपला गेला.
भूषण राहुल जाळुंडे अगदी खूप चांगला अनुभव आणि खूप चांगला क्रिकेट देखील खेळतात आणि माहीम मध्ये आज मागील दोन तीन वर्ष आमच्या समोर देखील समालोचन करण्याची त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आमचं देखील मोठं भाग्य आहे. आणि 16 धावा झाल्या फलकावर, चांगली मॅच आपल्याला फिरताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी रोहित येत आहेत. रोहित कांबळे कुठेतरी मॅच बनवावी लागेल. स्वागत आहे भूषण राऊत सर आपलं देखील. बॉलिंगसाठी सन्नी धोत्रे. हा बॉल बॅट चेंज घेतली गेली आहे, आतली काढा घेतली गेली. आपण पाहिलं तर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न एक रन तिकडे मिळतीये. स्वप्निल दाऊने तिकडे कव्हर केल्या गेले. धावफलक आपण पाहिलं तर 17 धावा होते धावफलकावर. चांगली मॅच आहे. सनी धोत्रेची इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळेल. आतापर्यंत 9 बॉल टाकलेत, 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतले गेलेत. चांगला स्पेल पाहायला मिळतोय. सत्तावीस धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. 14 बॉलमध्ये 27 धावांचं समीकरण आहे. बॉलिंगसाठी सन्नी. हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. फलंदाज बाद होईल. प्रवीण पाटीलला देखील मैदान सोडावा लागते. प्रवीणने देखील जाणीव आहे की इकडे आता आपल्याला सिंगल करून चालणार नाहीये, कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. आणि विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाहेरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न करतोय सनी धोत्रे. आणि एक चांगला स्ट्रोक खेळले जरूर, परंतु या ग्राउंडवर तुम्हाला समोर स्किस खेळायचा आहे, त्यामुळे ते बॉक्स आउटच्या रूपमध्ये. फलंदाज प्रवीण पाटील यांची खेळी संपुष्टामध्ये येते. काय बॉलिंग केली गेली आपल्यातून. बॉलिंग गुड बॉलिंग सनी धोत्रे. एक चांगला स्पेल पाहायला मिळाला सनी यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. सतरा धावा झाले धावफलकावर. स्ट्राईक एंडला ओंकार येत आहेत डावखुऱ्याचे फलंदाज. माहीमचा महाराजा चषक 2023 दिवस पहिला, 13वं वर्ष. 13 वर्षाची परंपरा जोपत असताना आज माहीमचा महाराजा अमित घारगे असतील, संपूर्ण त्यांची टीम आज लक्ष लावून आहेत. सनी धोत्रेची अफलातून बॉलिंग आज आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही मॅच मध्ये इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळतीय. हा बॉल देखील सपोर्टून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो इनसाइड आउट पडतो, 1 रन मिळतोय. काय बॉलिंग केली गेली, एकदा जोरदार टाळ्या. 7 धावा खर्च करत असताना आपण पाहिलं तर 3 विकेट घेतल्या गेल्या 2 ओव्हरमध्ये. अनुभव काय असतो नक्कीच दाखवून दिलं. गुड बॉलिंग सनी धोत्रे. अंडरआर्म क्रिकेटचा पुराणा चावल मी म्हणेल, तसं जुन्या तांदळाला भाव असतो, तसं सनी धोत्रेची देखील आज एक बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. आणि दोन्ही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन टाकलेला नाहीये. 7 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवल्या गेल्यात. गुड बॉलिंग. बारा बॉल्स मध्ये 26 धावांची गरज आहे. हे ग्राउंड असं, इकडे 12 बॉल 12 पण होणार नाही आणि 12 बॉल 26 पण होईल असं ग्राउंड आहे. त्यामुळे या ग्राउंडचं अगदी बॉल टू बॉल देखील मॅचेस तुम्हाला अगदी हलक्यात घेऊन चालणार नाहीयेत. अशा अनेक मॅचेस मी जवळून पाहिल्यात. आज आमच्या समोर गीतेश आहेत, खूप चांगलं क्रिकेट या ग्राउंडवर खेळलेत. 1 वर्ष 65-70 धावा करत असताना वैयक्तिक बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतलाय, परंतु सकाळपासून आमच्या सोबत अगदी स्कोरिंगची भूमिका करतायत. 3 कॅमेऱ्यांचा आज युट्यूबवर देखील क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे, 26 धावांची गरज आहे. 12-26 आणि आज 26 जानेवारी देखील आहे. 74वा आपण पाहिला तर प्रजासत्ताक दिन, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा आणि सर्व भारतीयांनी आज देखील तो दिवस साजरा केला. बॉलिंगसाठी शानवाज खान मॅन फ्रॉम मीराबाईंदर रोड. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, क्या बात आहे. स्लो स्पिन शानवाज खूप चांगलं खेळतात आणि त्या विभागात मीराबाईंदर रोड स्लो स्पिन टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळतात, त्यामुळे शानू देखील क्रीडा स्पर्धा खूप वर्ष खेळतात. हाई बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, सुनील मोरे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीये. बॅकफुटला जातोय संघ पार्ला बॉईज. पार्ला बॉईज पार्ले पार्ले बिस्किटची कंपनी देखील पहिली त्या विभागातून पाहिली गेली.
एलोन चेंबूर सुपर एट च्या दिशेने हळूहळू पाऊल टाकतायत. आई बॉल पुन्हा एकदा बॉलला वळवला गेलाय. इथे आपण पाहिलं तर एक चांगल्या टप्प्यावर पहिल्या मॅच मध्ये शानावास स्वतःवर नाराज होते. लेग बाय चेंबूर मध्ये एक रन मिळेल रोहन इथं बॅटिंग साठी, कारण की पहिल्या मॅच मध्ये शानावासने थोडस एक्स्ट्रा टाकल्या पण इथे मात्र कमबॅक करतायत. हाई बॉल समोरजीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. दिनेश बॉल अडवला गेला, एकच रन मिळतीय. रोहित यांना मात्र इथे कुठेतरी बॅट ओपन करावी लागेल. 20 धावा झाले, धावा फलकावर अजून 24 बॉल 24 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. आठ बॉल 24. हा बॉल समोरजीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सुमित. या सुमितने आपल्यापासून बॅटिंग केली होती या इनिंग मध्ये. या मॅच मध्ये चांगली चाप सोडली गेली, तेवढी चांगली कॅच देखील मात्र सुमित यांच्या माध्यमातून पाहिली गेली आहे. 5 विकेट माघारी परत गेलेत. गुड कॅच सुमित घरळे यांच्या माध्यमातून. शानवाज खान कमबॅक करतायत. शानवाजला कमबॅक करणं खूप महत्वाचं होतं, कारण की पहिल्या मॅच मध्ये थोडीशी दिशाहीन बॉलिंग झाली होती, टप्पा चुकला होता. पण या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतात. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शानवाज स्ट्राइक इनला सागर. गुड बॉल, काय बॉलिंग केली गेली, गुड बॉलिंग. आणि इथे दांडी गोल केली गेली आहे. फलंदाज बाद ह्याही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट घेत असताना चांगली बॉलिंग केली गेली शानवाजांच्या माध्यमातून. अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेल्या. गुड बॉलिंग. हॅलो हॅलो. व्हाईट बॉल सा बॉल 23 धावांची गरज आहे. आई बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दिनेश ने चालाकी दाखवली की कॅच पर्यंत गेले नाहीयेत आणि तोपर्यंत मिळतील. धावफल 2 च्या मदतीने आपण पाहिलं तर 22 धावा झाल्या धावफलकावर. एक रन कमी असणार, एक रन शॉर्ट असणार आहे. आई बॉल एक चांगला लाईन लेग पाहायला मिळतीय. प्रचंड वेग पाहायला मिळाला. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास आपण पाहिलं तर पार्लाबाई संघ बॅकफुटला गेलाय आणि अधिर एलोन चेंबूर संघ आज सुपर 8 मध्ये जात असताना हळूहळू. व्हाईट बॉल लकी स्पोर्ट्स. आपण जशी मॅच संपेल तशी आपण फिल्डिंग लावून घ्यायची. लकी स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध फिशरमॅन. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. फलंदाज बाद होईल. रोहन यांना मात्र इथे मैदान सोडावं लागेल. हा बॉल आपण पाहिला तर उजवयाची बाहेर. व्हाईट बॉल औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास पकड निर्माण केली अधिर एलोन चेंबूर संघाने या मॅच मध्ये एक वेगळ्या प्रकारे छाप सोडत असताना. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन मिळेल. चांगली कामगिरी करत असताना अधिर एलोन चेंबूर आज टॉप 8 मध्ये हळूहळू प्रवेश करतायत. तो बॉल आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर नो बॉल. साईड आर्म पद्धतीचा नो पाहिला गेला. अंडर आर्म क्रिकेट मध्ये काही रुल्स आहेत, ते रुल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. त्या बॉल वर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. जे
फिलबॉलच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज आणि ही मॅच नावर करत असताना अधिरा इलेव्हन चेंबूर याही वर्षी आपण पाहिलं तर टॉप एट मध्ये जात असताना खूप चांगली कामगिरी करत असताना स्वप्नील सुमित घराळे त्यानंतर आपण पाहिलं तर सन्नी धोत्रे ओव्हरऑल खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टॉप एट मध्ये जाऊन पोहोचत आहेत आणि हार्डलक पार्ला बॉईज आपण देखील वेगळी छाप सोडली गेली त्याच्यानंतर लकी स्पोर्ट्स आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे 15 रन्सनी मात्र अधिरा इलेव्हन चेंबूर संघाने मॅच नावर केली गेली आहे मयूर मयूर बारसिंग मयूर मयूर बारसिंग आपण इकडे यायचं आहे लकी स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम